गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदवाली येथील अत्याधुनिक पोलीस चौकीचे उद्घाटन एका चिमुकलीच्या हस्ते फितकापून करण्यात आले, तर सामाजिक कार्यकर्ते अशोक पंजाबी यांच्या हस्ते फलकाचे अनावरण झाले. यावेळी पोलीस आयुक्त विश्वास लांगरे पाटील, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, विजय खरात, अमोल तांबे, सहायक आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आचल मुदगल, मुंबई नाका वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, नगरसेवक विलास शिंदे, नैना गांगरुडे, अशोक पंजाबी, शशी हिरवे उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस चौकी उभारणीसाठी सहाय्य करणाऱ्यांचे कौतुक केले. एक छोटेखानी कार्यक्रम नाशिक शहरात पार पडला, त्यामध्ये ट्रॅफिकची शालिमार आणि एबीबी सर्कलची चौकी आणि आज ही गंगापूर अंतर्गत आनंदवली चौकी यांचा हा छोटेखानी कार्यक्रम आहे. बेसिकली शासनाकडून साधारण 2 कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले होते वेगवेगळ्या चौक्यांच्या नूतनीकरणासाठी, आणि प्रत्येक चौकीवरती 5-10 लाख रुपये खर्च करून या शहरातल्या सगळ्या चौक्या, जवळजवळ 53 चौक्या आपण आयडेंटिफाय केलेल्या आहेत, आणि त्या टप्प्याटप्प्याने आता जवळजवळ 12 चौक्या आपण सुरू केलेल्या आहेत, अजून 1-10 चौक्या पाईपलाईनमध्ये आहेत. सगळ्या चौक्या एक लोकसहभागातून काही ठिकाणी मदत होत आहे, CSR मधून काही ठिकाणी मदत होत आहे, आणि शासनाच्या माध्यमातून चौक्यांच्यामुळं शहरातलं दृश्यमान पोलिसिंग वाढण्यास मदत होते. शिवाय कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची चांगली सोय कशी होईल, आणि ज्या ठिकाणी जनता पोलीस ठाण्याकडे येणार आहेत त्याऐवजी पोलीस चौकीला गेलं तर जवळच्या जवळ सर्व्हिस प्राप्त होऊ शकते, अशा भूमिकेतून या चौक्या पुन्हा आपण नूतनीकरण करून अद्ययावत करत आहोत. 3 महिन्यात कमी झालेला आहे, त्यात विशेष करून मर्डर्स, फिटल ॲक्सिडेंट्स, रॉबरी हे तर 1/3 झालेलं आहे, त्यामुळं खूप चांगला शहरातला क्राईमवरचा कंट्रोल आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, सर्वसामान्य नागरिकांनी खूप चांगलं सहकार्य केल्यामुळं रमजानचा पिरियड असेल किंवा इतर उत्सव सुद्धा असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून ते उद्या येणाऱ्या बकरी ईदपर्यंत लोकांचं खूप चांगलं सहकार्य आहे आणि क्राईमवरती कंट्रोल आहे. ऑफकोर्स एक चेन स्नॅचिंग 3 दिवसापूर्वी झाली आणि एक घरफोडी झाली, आणि ते दोन्ही गुन्हे आपल्या डिटेक्शनच्या आतमध्ये अतिशय जवळ. त्र्यंबक रोड ट्राफिकच्या पोलीस चौकीचे उद्घाटनही आज पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, पोलीस उपायुक्त विजय खरात, अमोल तांबे यांच्या उपस्थितीत पार पडले. त्र्यंबक रोड बरोबरच शालिमार व एबीबी सर्कल या दोन्ही ट्राफिक पोलीस चौक्यांचेही उद्घाटन आजच पार पडले. या सर्व पोलीस चौक्यांसाठी प्रयत्नशील असणाऱ्यांचा सत्कार पोलीस आयुक्तांच्या हस्ते पार पडला. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.